करू का चालू? काही दिवसांपूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराबद्दल मी त्या ठिकाणी बोललो होतो. याच्यात एक उदाहरण देतो. जालना नांदेड महामार्ग 11,442 कोटीचा हा प्रकल्प 180 किलोमीटर चा हा रोड आणि 6 पॅकेज आहे. टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला. सर्व टेंडर हे 40% अभाव मध्ये त्या ठिकाणी दिले गेले, त्यामुळे 11,442 कोटीचा हा प्रकल्प 15,554 कोटीवर त्या ठिकाणी गेला. त्याचा अर्थ 4,500 कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा नाहीतर सरकारचा अतिरिक्त पैसा या ठिकाणी तिथे गेला. याच्यामध्ये हा प्रकल्प सीव्हीसी सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी यांच्या लक्षात त्या ठिकाणी आला, त्यामुळे केंद्र सरकारनेच हा प्रकल्प आता त्या ठिकाणी थांबवलेला आहे. त्याच्याचबरोबर आपण जर 55,000 कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात 20,000 कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं, ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा. त्याच्याचबरोबर काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे. आता याच्यामध्ये जर आता आपण बघितलं पुण्याचा प्रकल्प पुणे रिंग रोड हा एस्टिमेटेड कॉस्ट 16,000 कोटी आहे, टेंडर दिले 22,000 कोटी, 6,780 कोटी जास्त. विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर 20,000 कोटीचा प्रोजेक्ट हा 26,000 कोटीला गेला, 6,525 म्हणजे 31% जास्त. त्याच्याचबरोबर आपण मीडियावाले आहात, थोडा जास्त अभ्यास करावा. जे पुणे रिंग रोड आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी ह्या सरकारनी वाढीव भावाली घेतला याचा त्या ठिकाणी अभ्यास करावा. आणि असे काही सत्तेतले लोक आहेत ज्याच्यात काही लोकांना 1,000 ते 1,500 कोटीचा लाभ झाला अशी चर्चा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे समृद्धी मार्गाच्या बाबतीत अनेक विषय आमच्याकडे येत आहेत. हा विषय काल त्या ठिकाणी आमच्याकडे आला जो तुमच्या समोर तिथं मी बोलून दाखवलेला आहे. प्रश्न आता दुसरं विचार प्रश्न विचारा. शासनाने त्याबाबतीत शहानिशा करावी. अनेक होतकरू युवा आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत, खूप कष्ट घेतात, पण त्यांना आयएएस अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथं जाता येत नाही. पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्याबाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा असं त्या ठिकाणी माझ्या सारख्याचं मत आहे. उद्या विधान परिषदेची निवडणूक आहे आणि याच अनुषंगाने आता हॉटेल पॉलिटिक्स चालू झालेलं आहे, कसं बघताय? कारण का मागची विधान परिषद आपण बघितली होती, त्याच्यामधील काही महाविकास आघाडीच्या आमदारांनी थेट महायुतीला मदत सुद्धा केली. कदाचित महाविकास आघाडीचे आणि खास करून राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी ही महायुतीला मदत केली होती अशी चर्चा होती. नंतर काय झालं
तर नंतर राष्ट्रवादी जी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते ती तशीच राहिली आणि त्यातून खूप मोठा घटक हा बाहेर निघाला। मग आपल्याला असंच म्हणावं लागेल कुठेतरी अजितदादांचं नेत्यांचं आधीच सेटिंग भाजप बरोबर झालं असेल आणि तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा अन्याय तिथूनच सुरुवात झाला असेल आणि नंतर पक्ष फोडणं वगैरे त्या गोष्टीपर्यंत ते गेलं असावं असं आमचं मत आहे। दादा यालाच धरून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांनीच मदत केली असेल, आता पुन्हा अशी चर्चा आहे की अजितदादांचे आमदार नाराज आहेत की ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात, तुमच्या काही संपर्कात आहेत का? ते उद्या आपल्याला या बाबतीत कळेल। एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत, आमदार निवास असेल हॉटेल असेल तिथं ते आहेत। जे कुणी इतर आमदार आहे जसं अजितदादांचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे, त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल। पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल। उद्याचं इलेक्शन उद्या मग आम्ही सांगतो। माजी मंत्री कोणाचे? दांडेगावकर आहेत स्वतः आणि राजू नवकरे आहेत, त्यांना मदत करताना दिसतात। विरोधक म्हणून तुम्ही एकमेकांच्या विरोधात ठाम उभं राहायचं तर एकत्रित दिसतात, मग ही दाखवण्यासाठी फक्त गोष्ट आहे का? तुम्हाला या इलेक्शन मध्ये दिसेल पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं संविधान टिकवण्यासाठी जपण्यासाठी सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपल्याला लोकसभा इलेक्शन प्रामाणिकपणे लढायची आहे असं साहेबांनी आम्हाला लोकसभेच्या आधी सांगितलं होतं आणि त्यावेळेसच पुढे जाऊन त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला प्रगतीपथावर परत एकदा आणायचं असेल तर आपल्याला विधानसभा ही जिंकायची आहे। त्यामुळे आम्ही लोकसभा ही लढलो, त्यात जो निकाल लागला तो आपण सगळ्यांनी बघितला आणि साहेब जेव्हा म्हणतात की आपल्याला विधानसभा जिंकायची आहे त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या साहेबांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी चाललंय। त्यामुळे तुम्ही फक्त थोडे दिवस जाऊ द्या, साहेबांच्या मनामध्ये डोक्यामध्ये काय चाललंय हे आज आपल्याला कळता येणार नाही, पण जसं जसं तो त्या ठिकाणी उमेदवार डिक्लेअर होतील तिथंच आपल्याला कळेल की निकाल हा आधीच तिथं लागलेला आहे। दादा एक सामन्यामध्ये रोहित आजच्या सामन्यामध्ये संजय राऊत यांनी असं म्हटलं जे वर्डीमध्ये हिट अँड रन प्रकरण झालं याच्यावरती या लाडक्या बहिणीची हत्या झाली हिला कधी न्याय मिळणार कसं बघता याच्याकडे, कारण का बऱ्याचपैकी त्यांनी मराठी सिनेसृष्टीवरती सुद्धा लिहिलेलं असं कोणी लिहिलंय? संजय राऊत, आम्ही सुरुवातीला बोललो होतो 48 तास 50 तास तो मुलगा सापडणार नाही, त्याच्या रक्तामध्ये दारू असेल नाहीतर अजून काही त्याने वेगळ्या गोष्टीचं सेवन केलं असेल ते सापडू नये म्हणून सिस्टमली सरकारली नेत्यांनी अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीला त्या ठिकाणी पाठबळ देणं नाहीतर त्याला 48 ते 50 तास कुठेतरी पाठिंबा दिला आणि त्याला लपून ठेवला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। सामान्य कुटुंबातली एक महिला त्या ठिकाणी गाडीखाली येते कदाचित त्यावेळेसच त्याला ब्रेक लावला असता तर ती वाचू शकली असती, पण 2 किलोमीटर त्या महिलेला फरफटत नेलं परत एकदा गाडी तिच्या अंगावर नेलं म्हणजे या व्यक्तीच्या हृदयच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खरं तर 4 दिवस लागले एकनाथ शिंदे साहेबांना त्या शहाला पदावरनं काढायला, पण ते पदावरनं फक्त काढले पार्टीतून काढलेलं नाही। अशी एखादी घटना दुसऱ्या एखाद्या पक्षात घडली असती तर पार्टीतून पण काढलं असतं आणि पदावरनं पण काढलं असतं, पण शिंदे साहेबांनी त्यांना पार्टीत ठेवले पण पदावरनं काढलेले हे कुठेतरी विरोधाभास आहे आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी अशा लोकांकडे त्यांचं फंडिंग आपण घेत असू नाही तर काही असू ह्या लोकांकडे असं न बघता सामान्य लोकांकडे बघून योग्य असा न्याय मिळायची जरूरत आहे, पण सरकारकडनं तो मिळेल असं वाटत नाही। जोपर्यंत लोक हा विषय हातात घेत नाही, जसं पुण्याचा विषय लोकांनी हातात घेतला म्हणून तो चर्चेत आला आणि कुठेतरी येत्या काळामध्ये त्या दोघांना मुला मुलीला त्या ठिकाणी न्याय मिळेल। त्या सिस्टम 2014 नंतर ही पॉवरफुल लोक पैसेवाले लोक नेत्यांची मुलं नेते जे कोणी सत्तेत आहेत यांनाच पाठबळ देणारी सिस्टम या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या 2-10 वर्षांमध्ये त्या ठिकाणी झालेली आपण सगळे बघू शकतो। महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास आमदार कैलास पाटील यांनी एक पत्र लिहिलं होतं, त्याच्यात त्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा एक मुद्दा म्हणून हे केला की एसईई
SEBC ई पोर्टल जे जे प्रमाणपत्र देतं विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी किंवा आताच्या कायद्यात जे OBC आरक्षण देण्यासाठी त्या पोर्टलला जे ते सुरू नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी DWS मधून फॉर्म भरलेला पण आता पुढे जाऊन हे चेंज करता येईल का त्याच्यावर शासन तसं नाही त्यांना असं वाटलं की सरकारकडनं जो त्या ठिकाणी निर्णय घेतला ना चर्चा होती ते वेगळ्या प्रवर्गात बसतील नाही तर OBC प्रवर्गात बसतील त्यामुळे त्यांनी ते मराठा जो एक ECBC आहे त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म भरला नव्हता आणि मग झालं असं की ते हिथं पण नाही राहिले आणि तिथं पण नाही राहिले त्यामुळे मी काल सुद्धा या बाबतीतली ट्विट केली कैलास पाटलांनी सुद्धा या बाबतीत बोललेलं आहे की त्यांना परत एकदा चान्स द्यावा की ECBCच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी रजिस्टर करावं असं 66,000 ते 70,000 मुलं आणि मुली आहे त्यामुळे तो तरी न्याय हा मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे काल ट्विट केलं मी सुद्धा त्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाली मी एक पत्र या ठिकाणी करून आणलेलं आहे ठीक आहे गोपीचंद पडळकरांना त्यांची बौद्धिक क्षमता किती ही पब्लिकला कळलेली आहे लोकांना कळलेली आहे पण या पवित्र ठिकाणी जर अशा पद्धतीने एखाद MLC MLA जो लोकातून निवडून आलाय मागच्या दरवाज्याला आलेला नाही त्याच्यावर जो खोटा आरोप करत असेल तर मग याच्यावर तुम्ही शहानिशा करावी सरकारकडनं एक कमिटी फॉर्म करावी आणि खरंच रोहित पवारली त्याच्यामध्ये काय चुकीचं केलं आहे का हा विषय कोर्टात गेला आहे का कोर्टात जाऊन तो निकाल कोर्टाने माझ्या बाजूला दिला आहे का या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी असं एक पत्र देवेंद्र फडणवीस साहेबांना आज मी अधिवेशनामध्ये गेल्यानंतर तिथं देणार आहे त्यामुळे हे हवेतले ॲलिगेशन नाही तर हवेत पतंग उडवणारे जे काही नेते आहेत जे ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी सत्तेत नसताना तिथं झोपले जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर डब्यात जेवले पण जेव्हा सत्ता आली तेव्हा पळून गेले हे पळून जाणारी माणसं इथं येऊन खोटे बोलत असतील तर मी माझंच पत्र फडणवीस साहेबांना देऊन तिथं काय शहानिशा करून जे योग्य ती कारवाई करावी असं मी पत्र त्या ठिकाणी देतो आम्ही कोणालाही घाबरत नाही आम्ही खरी मराठी माणसं आहोत आम्ही लढणारी माणसं आहोत सर हा विषय शहानिशा करावी असं मी पत्र घेऊन आलेलो आहे फडणवीस साहेब आणि सरकार करेल कोर्टात तो विषय गेलाय का कोर्टाने काय निकाल दिलाय ते कोर्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगेलच आता सरकारकडनं तिथं कारवाई झाल्यानंतर आणि शहानिशा झाल्यानंतर ते सांगतील काय परिस्थिती आहे वर्ली हिट अँड रन मामले में जिस व्यक्तीने गाडी चलाई थी उस व्यक्ति को 48 hours to 50 hours जानबूझ के टाइम सरकार के माध्यम से वहां पे दिया गया क्योंकि सत्ता में जो नेता है उसके वो कार्यकर्ता या पदाधिकारी थे अभी 48 hours की दिया गया उनके खून में से अल्कोहल हो ड्रग्स हो वो दिखना नहीं चाहिए मतलब आगे जाके वो नशे के धुन में उन्होंने एक्सीडेंट किया वो कलम वहां से निकल जाएगा और दूसरी बात एकनाथ शिंदे साहब ने वहां पे जो उनका पद है वो 4 दिन के बाद वो पद निकाला लेकिन वो पार्टी में अभी भी है अभी ऐसी वो परिस्थिति होगी तो मुझे लगता है कि एकनाथ शिंदे साहब भी उसको सपोर्ट कर रहे वो गलत चीज है उस व्यक्ति को न्याय मिलना चाहिए लेकिन ये जो सिस्टम है 2014 के आगे से वो सिस्टम कहा तो भी करप्ट हुई है सिर्फ पावरफुल लोग हो या सत्ता में जो लोग है या पैसे वाले लोग है उनको ही ये सिस्टम सपोर्ट करते ऐसा हम सबका कहना है गोपीचंद पडळकर मी एवढंच म्हणेल त्या खोलात खूप काही गेलो नाही कारण अनेक असे सामान्य लोकांचे विषय ते महत्वाचे आहेत पण सामान्य कुटुंबातले अनेक लोक अनेक मुलं मुली त्या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि IAS अधिकारी बनावं अजून काहीतरी बनावं अधिकारी लोकांची सेवा करता यावी अशासाठी प्रयत्न करतात त्यांचं त्या ठिकाणी खूप प्रयत्न करून सुद्धा सिलेक्शन होत नाही या ताईंचं सिलेक्शन कसं झालं वेगळ्या कोट्यातून झालं का त्यात काही
चुकीच्या गोष्टी घडल्यात का, ती अख्खी फाईल सरकारकडे आहे, सरकारने त्याची शहानिशा करावी आणि योग्य ती कारवाई करावी असं मला वाटतं। कुठे काय झालं? नाही, कुठलाही प्रोजेक्ट करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणं अतिशय महत्वाचं आहे, आणि तुम्ही स्थानिक लोकांना विश्वासात न घेता तिथे एखादी गोष्ट जर सुरू करणार असाल ते योग्य नाही। आणि स्थानिक लोकांना तुम्ही आश्वासित केलं की इथं पोल्युशन होणार नाहीतर तुमच्या ज्या जमिनी घेतल्या जात आहेत त्याचा मोबदला योग्य पद्धतीने तुम्हाला दिला जाईल, नाहीतर त्यातलं काही डेव्हलप्ड एरिया हा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना तिथं नाहीतर त्यांच्या मुलांना हा दिला जाईल छोटासा व्यवसाय करण्यासाठी। एवढं जर तुम्ही पटवू शकला तर तिथं विरोध होणार नाही, पण सरकार लोकांना पटवण्यासाठी कुठेतरी कमी पडते असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। आता हे एमएमआरडीए एमएसआयडीसी जे आहेत त्याच्यात तर मोठा भ्रष्टाचार चालूच आहे। आता एमआयडीसीच्या बाबतीत सुद्धा गेल्या 2 वर्षांमध्ये आम्हाला असं कळतंय 35,000 कोटी रुपयेचं टेंडर हे एमआयडीसीनी त्या ठिकाणी काढलं गेलं। आता एमआयडीसीचं काम काय तर डेव्हलपमेंट हे काम आहे, कंपन्या याव्यात हे काम आहे। आता तुम्ही तुमच्याकडे असणारा पैसा सगळाच जर कन्स्ट्रक्शन मध्ये त्या ठिकाणी खर्च करणार असाल तर हे कितपत योग्य आहे? आता त्याच्यात खोलात आम्ही गेलो नाही की त्याच्यामध्ये जे टेंडर काढलं गेलं ते पीडब्ल्यूडीच्या रेट प्रमाणे काढलं गेलं का एमआयडीसीच्या रेट प्रमाणे काढलं गेलं, ते मायनसमध्ये आहे का प्लसमध्ये आहे, प्लसमध्ये असेल तर 25% पुढे आहे 30% पुढे आहे, तर हे सगळं अजून खोलात जायची जरूरत आहे। पण मग एमआयडीसीकडे सुद्धा जरासं खोलात जाऊन त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, सत्तेचा गैरवापर तिथं केला गेला आहे का।